अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाची 2023 ची वार्षिक सर्वसाधारण सभा 10 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात आली। या सभेला वादळी स्वरूप येऊन सत्ताधारी महासंघाच्या पदाधिकारी वर्गाने कर्मचारी सदस्य व विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करून अनेक ठरावावर चर्चा न करताच ठराव मंजूर करण्यात आले असल्याचा आरोप करून ही घेतलेली सभा बेकायदेशीर आहे असा आरोप विरोधकांनी केला। तर उपाध्यक्ष सुप्रिया सुरगुडे, कार्यकारिणी सदस्य निलेश घुले, विक्रम लांडगे, बाळासाहेब कापसे यांनी सत्ताधाऱ्यांची दडपशाही व कर्मचारी वर्गाच्या अहिताबाबत घेत असलेली भूमिका आम्ही खपवून घेणार नसल्याचे सांगून अनेक चुकीच्या गोष्टीला विरोध केला। तर योगेश रसाळ यांनी पेन्शन योजना, धन्वंतरी योजना यासंदर्भात अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करत सत्ताधाऱ्यांना घाम फोडला। तर संजय जगदाळे यांनी विमा पॉलिसीमध्ये नागरिकांनी पॉलिसीच्या गलथान कारभारामुळे जवळचे पैसे भरावे लागले आहे, अशा कर्मचारी वर्गाचे सर्वच पैसे देण्यात यावे यासाठी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, पण शांततेत व खेळीमेळीत सभा पार पाडण्याऐवजी वाद कसा निर्माण होईल याकडेच सत्ताधारी वर्गाचे लक्ष होते। जय शिव फुले, शाहू आंबेडकर। मित्रांनो, आज 20/10/2024 रोजी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा स्वर्गीय शंकरअण्णा गावडे स्मृती कामगार भवनामध्ये पार पडली। तारीख मी या कारणामुळे सांगते, आजची ही जी सभा झाली ती सभा आपल्याच महापालिकेतील काही घटकांनी ह्या कर्मचारी महासंघाचं जी काय नोंदणी आहे ती रद्द व्हावी अशी भीती घातल्यामुळं ही सभा आज घेण्यात आली। कारण मागील 3 वर्षापासून आपल्या कर्मचारी महासंघाचे वार्षिक सर्वसाधारण सभा ही अजिबात झालेली नाही आणि या सभेमध्ये कुठंतरी आम्हाला असं वाटलं होतं की आज कर्मचाऱ्याला ज्या सर्वात जास्त मोठ्या समस्याला सामोरे जावं लागते ती म्हणजे विमा पॉलिसी। ह्या विमा पॉलिसीचा काहीतरी बंदोबस्त होऊन पुन्हा सगळ्याला हवी असणारी धन्वंतरी योजना लागू करण्यात येईल, त्याबद्दल आश्वासन देण्यात येईल, त्या संदर्भातला काही ठराव या ठिकाणी मांडण्यात येईल आणि ताबडतोब ही विमा पॉलिसी बंद होऊन आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक सुटकेचा श्वास टाकता येईल। पण ज्यावेळेस आम्ही आमच्या शिव फुले शाहू आंबेडकरचे काही पदाधिकारी आणि सदस्य या सभेमध्ये उपस्थित होतो त्यावेळी ज्यावेळेस ह्या सभेची प्रस्तावना सुरू झाली त्या प्रस्तावनामध्येच आरोप हे सुरू झाले आणि इथंच कुठंतरी एक वादाला ठिणगीचं स्वरूप ह्या सभेमध्ये निर्माण झालं। खरं पाहायला गेलं तर प्रस्तावनामध्ये काय केले, काय करणार आहे, काय ह्या गोष्टीचा समावेश असावा असं एक आमचं कुठंतरी मत होतं आणि ते तटस्थपणे मांडावं। कारण ज्यावेळेस ह्या पदावर जे कोणी व्यक्ती बसतात ते सर्व कर्मचाऱ्याचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतात, पण त्या सभेमध्ये आम्हाला असं जाणवलं की फक्त आम्ही किती चांगले आहोत आणि दुसरे किती वाईट आहेत अशाच सगळ्या काय अंतर्भाव ह्या सर्व ह्या कामकाजामध्ये आम्हाला तो दिसला। आणि 7,500 कर्मचारी जवळपास या महापालिकेमध्ये काम करत असताना आज ह्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फक्त 125 सुद्धा कर्मचारी या सभेला उपस्थित नव्हते आणि त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचे काही 20-25-30 काही जी लोकं आणली होती, सगळे ठराव या 20-25-30 लोकांनी फक्त हात वर करायचे, मंजूर 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 म्हणून सगळे ठराव, कुठलीही त्याच्यावर चर्चा झाली नाही, का करायचंय, का नको करायचंय, काय फायद्याचं आहे, काय तोट्याचं आहे, ह्या जे कुठलीही चर्चा न करता फक्त विरोधक किती चुकलेत, विरोधकांनी कसे आतापर्यंत कर्मचाऱ्यांचं नुकसान केलंय आणि आम्ही किती चांगले आहेत, आम्ही तुमच्या किती हिताच्या बाजू मांडतोय, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रकार आज आम्हाला पाहायला मिळाला। पण आम्ही काय म्हणतो, आम्हाला काय मागचं पुढचं काय घेणं नाही देणं नाही। आज आम्ही ज्या आशेनं त्या ठिकाणी गेलो होतो की बाबा ह्या धन्वंतरी योजनेसंदर्भात काहीतरी निर्णय होईल, धन्वंतरी योजना पुन्हा चांगली पुन्हा सुरू करण्यात येईल, विमा पॉलिसी काहीतरी बंद करता येईल आणि विमा पॉलिसीमध्ये उपचार करत असताना ज्या लोकांनी कर्ज काढून वेळप्रसंगी आपल्या घरातले दागिने हे बँकेत ठेवून काहींनी मोडून आपल्या कुटुंबातील सदस्यांचे वैद्यकीय उपचार केलेले आहेत, पण ह्या विमा पॉलिसीमुळं इतका त्रास आपल्या कर्मचारी वर्गाला होत आहे
वेळोवेळी ह्या सर्व कर्मचारी वर्गांनी असेल, आम्ही असेल, हे महापालिकेचे आयुक्त असेल, आपले महासंघाचे जे काय सत्ताधारी असतील यांच्या सर्व निदर्शनात आणून दिलेलं आहे. तरी सुद्धा यांनी या संदर्भात आजच्या सभेमध्ये कोणतंही भाष्य केलं नाही. फक्त लोकांना की धर्मती संदर्भात आम्ही एक समिती कमिटी बसवलेली आहे आणि ती कमिटी ह्याच्यावर काहीतरी उपचार करेल, ह्याच्यावर काहीतरी एक तोडगा काढल, अशा पद्धतीचं एक पोकळ, एक दिखाऊपणाचं स्वरूप त्यांनी आज सगळ्या कर्मचाऱ्यापुढं मांडलं. आणि ते सुद्धा 2025 नंतर धन्वंतरी काय विमा पॉलिसी काय करायचं आहे ह्याची फक्त एक त्यांनी बैठक आणि समिती गठीत केली आणि ही समिती फक्त गठीत केली हे लोकांपुढे मांडलंय आणि फक्त तोंडाला पाणी पुसायचं काम केलंय. म्हणजे 5-6 महिने आमच्या कर्मचाऱ्यांनी मरायचं, उपचाराचे पैसे भरता येत नसल्यामुळं कर्जबाजारी व्हायचं, तिकडं तिकडं हातपाय पसरायचे आणि ह्या विमा पॉलिसीने त्या हॉस्पिटलचे खिचे भरायचे का? साधी आणि सरळ गोष्ट आहे. आज मी पाहिलं ना की आज जे काही सत्ताधारी आहे किंवा महासंघ आहे हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा महासंघ नाही, हा फक्त तिथे जे काय सत्ताधारी कोणी 15-20 लोक जे आहेत हे त्यांचंच आहे. नाहीतर आतापर्यंत नाही ना 2-3 वर्ष ह्याने जे काही कामकाज पाहिलेलं आहे हे 15-20 लोकांसाठीच पाहिलेलं आहे किंवा ह्यांच्या हिताचे निर्णय तिथे घेतलेले जातात. असं जर असेल ना तर त्यांनी ह्या 15-20 लोकांचीच मतं घ्यावी, इतरांच्या दिशा बोल करून खोटं नाटं आश्वासन देऊन मतं मागण्याचा त्यांना काय अधिकार आहे? येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अशी लोक जर तुम्ही वारंवार जर निवडून दिली तर ते कर्मचाऱ्यांचं हित पाहण्यापेक्षा स्वहित जर पाहत असतील तर हे आपले प्रतिनिधी कसे काय होऊ शकतात? आज तुम्ही विभागीय परीक्षेचं धोरण असेल, 10-20-30 जे काय आश्वासित प्रगतीची योजना असेल, अनेकांच्या पदोन्नती संदर्भातल्या काही विषय असतील, ह्या संदर्भात फक्त आम्ही हे करतोय, आमचे प्रयत्न आहे, आम्ही